यस सर, यस सर, यस सर। Example also visible for everyone. Yes. Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. Now I will start to solve the problem. First, try to form the system by using the given equations. Next part, try to solve the problem. Okay. मैं solve करते बगाता इकड़े लक्ष्य दर. Let the given vectors r. Vectors are x1, it is 2, minus 1, 3, 2, x2, 1, 3, 4, 2, x3, 3, minus 5, double 2. Am I correct? And we know that the relation. आता तीन वेक्टर आहेत तर येणार के वन एक्स वन प्लस के टू एक्स टू प्लस के थ्री एक्स थ्री इज इक्वल टू झिरो. दिस इज इक्वेशन स्टार. ओके, मी थोडस हे करतो आता, म्हणजे इकडच्या लाईन्स काढून टाकतो, त्याशिवाय मला सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे, इक्वेशन स्टार नंतर पुट द व्हॅल्यूज ऑफ के वन. नाव व्हॉट इज के वन? टू मायनस वन, थ्री माइनस के वन, थ्री टू प्लस के टू इन टू, यस वन थ्री फोर टू प्लस के थ्री इन टू थ्री माइनस फाइव डबल टू इज इक्वल टू ऑल एलिमेंट्स आर झिरो. चार एलिमेंट्स आहेत, चार व्हॅल्यू, चार झिरो कन्सिडर केले. नेक्स्ट, आता डायरेक्टच इक्वेशन कन्सिडर करा, कसं येणार बघा. टू के वन प्लस के टू का मल्टीप्लाय करून लिहू दे. ठीक आहे, मल्टीप्लाय करून लिहितो. टू टाइम्स के वन मायनस के वन, थ्री टाइम्स के वन, टू टाइम्स के वन प्लस के वन, सॉरी के टू, थ्री के टू, फोर के टू, फोर के टू, टू के टू, थ्री के थ्री माइनस फाइव, थ्री के थ्री, टू के थ्री, 2k3. ओके, हे चार झिरो इथले आलं. नेक्स्ट ऍडिशन, हाऊ द ऍडिशन विल डन. इट इज 2k1 प्लस k2 प्लस 3k3 बरोबर आहे का? मायनस k1 प्लस 3k2 मायनस 5k3 मायनस 5k3 इज इक्वल टू झिरो. 3k1 plus 4k2 3k1 plus 4k2 plus 2k3 2k1 2k2 plus 2k3 2k3. Yes, this is the homogeneous system. We know that homogeneous system, ha, the matrix equation ax is equal to b b b, b. ए येणार तुमचा टू वन थ्री ओके. आता हे एन वरून आपण सांगू शकतो बघा, जर रँक ऑफ ए टू आली तर काय होणार? डी आय बरोबर का? एल डी बरोबर का? माझं हा. आणि जर रँक ऑफ ए जर थ्री आली, एल आय, एल आय, ऑल केज आर झिरो. आणि इथे ऍटलिस्ट वन के नॉट इक्वल टू झिरो येतो. बरोबर आहे. तुम्हाला फक्त आता ए ची रँक चेक करायची, वेदर इट इज इक्वल टू एन ऑर वेदर इट इज इक्वल टू थ्री. ओके, लक्षात येते सर्वांना? यस सर. हा, हे फक्त हिंट साठी सांगितलं मी, ह्याचा काय संबंध नाही. लक्षात आलं असेल सर्वांना. मी आता पुढचं बोर्ड कन्सिडर करतो. मला थांबा एक मिनिट.
या मागच्या स्लाइड वरच मला कॉपी करता येते का बघू दे. नाही नाही कॉपी करता येत नाही. पुढच्या स्लाइडला जाऊया. हा व्हॉट इज दॅट मॅट्रिक्स कॅन एनीवन टेल मी. 2 1 3 कन्सिडर ए बाय बी. 2 1 3 0 नेक्स्ट 0 -1 -1 3 -5 घेऊन चालायचं. आपली प्रोसेस फॉलो करतोय आपण तर कशाला उचस. ओके नाही घेतलं तरी चालतं. हा 3 4 2 0 2 0 2 2 2 0 आलं. हे याचे काय झिरो असल्यामुळे काय फरक पडतच नाही. फक्त एवढं हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ओके बाय फर्स्ट येस मायनस आर टू इंटरचेंज विथ आर वन बरोबर आहे का. 1 3 -3 5 0 2 1 3 0 0 3 4 2 0 2 0 सर आर वन प्लस आर टू केलं तरी पण 1 येतो. हा तसं पण चालतंय. दोघांच्या ऍडिशन केलं तरी पण 1 मस्त. बाय आर टू मायनस 2 टाइम्स आर वन आर थ्री मायनस 3 टाइम्स आर वन आणि आर फोर मायनस 2 टाइम्स आर वन. ओके 1 -3 5 0 टू हा 0 1 2 3 आता बघूया. 1 1 + 6 7 3 + 10 3 - 10 - 7 इकडचे 4 पण 0 फिक्स असतील. नेक्स्ट 4 - 4 + 9 9 13 इकडचे -13 येईल बघा. -13 हा -13 आणि हा 8 - 8 - 8 + 8 - 8 ओके तुम्ही खालचे 2 रो 0 करू शकताय कारण 3 रो आयडेंटिकल आहेत. बाय आर थ्री आर थ्री कसा 0 होणार. 7 ने मल्टिप्लाय केलं -13 आर टू आणि आर फोर कसा 0 होणार. 7 r 4 - 8 r 2 करेक्ट आहे का माझं. शांत सर किती वेळ सांगता शांत सर तुमचं बघा ऑफिस च पहिलं. ओके 0 0 0 0 0 0 0 0 हे ट्रान्सफॉर्मेशन लक्षात आले ना सर्वांच्या. नसेल तर तुम्ही आर टू डिवाइड बाय 7 करून खालचा पण ऍड करू शकता. येते का लक्षात. हॅलो आता किती आली. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 एन इज इक्वल टू 3 रँक ऑफ ए लेस दॅन नंबर ऑफ अननोन म्हणजे काय येणार. इन्फिनिटली मेनी सोल्युशन किंवा नॉन झिरो पण म्हणू शकताय. नॉन झिरो सोल्युशन मीन्स ऍटलिस्ट 1k नॉट इक्वल टू 0 इम्प्लाइज गिवन वेक्टर्स आर यस लिनियरली डिपेंडंट लक्षात आलं का सर्वांच्या. भाग आहे लक्षात आलं का सर्वांच्या. बघा व्यवस्थित. आणि इथं लगेच याच्या नंतर कन्सिडर करू शकताय नंबर ऑफ पॅरामीटर. आपल्याला आता के च्या व्हॅल्यूज मिळवाव्या लागतील. नंबर ऑफ पॅरामीटर इज इक्वल टू एन मायनस आर विच इज इक्वल टू 3 - 2 विच इज इक्वल टू 1. ओके आता ही इक्वेशन कन्वर्ट करा. कसं येणार के 1 - 3 k 2 + 5 k 3 इज इक्वल टू 0 7 k 2 - 7 k 3 इज इक्वल टू 0 कन्सिडर. मी पेन चेंज करू का. एक व्हेरिएबल आपला कन्सिडर करायचा आहे k3 इज इक्वल टू सपोज टी तर 7 k 2 इट इज 7 टी
is equal to 0. Therefore, 7k2 is equal to 70, k2 is equal to. What is value? T. K2, K3, T ala. Therefore, equation 1 becomes. H-A-M-A-Z-A-R thevala K1, 3T plus 5T is equal to 0. Therefore, K1 is equal to. What is the value? Minus 2T. Alag alag shat. Ma ata particularly. Ata yacha pura. Ya ja values hai. Ya particularly equation star madhe put up karne agodar. Consider. Consider T is equal to 1. T is equal to 1. For that we will get K1 is equal to minus 2. K2 is equal to 1. K3 is equal to 1. Equation star becomes star madhe jar tumhi k1 chi value minus 2x1 plus x2 plus x3 is equal to 0. This is our answer. Alak lakshat baga star equation apli ikade ahe baga ita apan ghetli ahe equation star kutli ya equation madhe apan je k1 find out kela minus 2x1 thevla k2 1 ahe x2 plus k3 ची वैल्यू 1 is equal to 0. This is the relation. हाँ लक्षात आलं का बघा सर्वांच्या मी परत एक्सप्लेन करू का प्रॉब्लम हा पहिल्यांदा ही सिस्टीम सर्वांना समजली असेल ही इक्वेशन घेतलं इथं स्टार त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि ए बाय बी तयार केला आपण इथंपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे नो सर हा इथंपर्यंत त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह केलं रँक ऑफ ए किती बघितलं हे दोन्ही सेम नाही आले मग याच्यावरून आपण सांगू शकतो की त्या सिस्टीमला नॉन झिरो सोल्युशन आहे नॉन झिरो सोल्युशन आहे म्हणजे जे के वन के टू के थ्री अननोन्स आहेत आपले नॉन झिरो आहे म्हणजे ऍटलीस्ट एक तरी के त्याच्यामध्ये नॉट इक्वल टू झिरो आहे आणि जर असं असेल तर बाय द डेफिनेशन ऑफ लिनियर डिपेंडन्सी अँड इंडिपेंडन्सी डायरेक्टली वी कॅन से दॅट द गिवन वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट मग ते लिनियरली डिपेंडंट आलं तर आपण त्या एक्स वन एक्स टू एक्स थ्री मधलं रिलेशन लिहू शकतो ओके रिलेशन लिहू शकतो म्हणजे काय करायचंय आपल्याला के वन के टू के थ्रीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत आणि एक पर्टिक्युलरली कुठली तरी एक व्हॅल्यू कन्सिडर करायची मी ते टी इज इक्वल टू वन घेतलंय बघा तुम्ही काहीही घेऊ शकता टी इज इक्वल टू 100 1 लॅक काही पण घ्या मग के टू के थ्री के वन च्या व्हॅल्यूज येतील त्या आलेल्या व्हॅल्यूज मग त्या पुटअप केल्यानंतर इथं बघा हा मायनस टू आला हा वन आला आणि हा वन आला या आलेल्या सगळ्या व्हॅल्यू मी कशामध्ये ठेवल्या इक्वेशन स्टार मध्ये इथं इक्वेशन स्टार आहे इथं आपलं के वन के टू के थ्रीच्या व्हॅल्यू लिहिल्या दॅट इज द रिलेशन बिटवीन द गिवन वेक्टर्स एक्स वन एक्स टू एक्स थ्री ओके तुम्हाला असं रिलेशन मिळतं तिथे समजलं का याच्यावरून त्याचं सोल्युशन जे आपण इथंपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सोडून देत होतो होमोजिनियसला आठवतंय का बघा इन टर्म्स ऑफ टी आपण म्हणायचं टी काय पण कन्सिडर करा असं म्हणायचं आता काय करायचंय टी बद्दल एक पर्टिक्युलर छोटीशी लहान व्हॅल्यू घ्यायची आणि त्याच्यावरून के वन के टू के थ्री फाइंड आउट करायचा आणि ते ओरिजिनल सोल्युशन मध्ये पुटअप करायचं अंडरस्टँड येस सर येत आहे लक्षात येस सर येस ओके येस सर हा थँक्यू आता ते कम्प्लीट करा कम्प्लीट करा सर्वांनी फर्स्ट फर्स्ट बोर्ड इथं लिहू दे का इथं फर्स्ट बोर्ड दिसतं बघा फास्ट कम्प्लीट करा आता अजून एक प्रॉब्लेम आपला व्हायला पाहिजे
झालं हे पुढचं घ्या लवकर कंप्लीट करा फास्ट ऍटलीस्ट अजून एक एक्झाम्पल आपण घ्यायला पाहिजे हॅलो सर का सर्वांचं पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करू का अजून चालू आहे सर हा सर आम्ही सोडवलं ते इक्वेशन वेगवेगळे आलेत पण K1 K2 च्या व्हॅल्यू सेमच येतात हा फिक्स आहे ते K1 K2 तुम्ही काही जरी पुटअप केलं ही रिलेशन फिक्स आहे हे काय सांगतं ह्याला जर 2x1 तुम्ही त्या पलीकडल्या साईडला घेतलं तर 2 टाइम्स जर तुम्ही x1 कन्सिडर केला तो मॅट्रिक्स आहे 2 टाइम्स जर x1 कन्सिडर केला तर तो कसा येतो x2 + x3 ह्या दोघांची ऍडिशन येते असा याचा अर्थ होतो रिलेशन कसं आहे x1 इन टर्म्स ऑफ रिमेनिंग 2 जर तुम्ही गिवन x1 आहे ना तर x1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं जो मॅट्रिक्स मिळतो रो मॅट्रिक्स तो या दोघांच्या ऍडिशन केल्यानंतर येतो असं त्याचा अर्थ आहे बरोबर आहे का माझा हा हे त्याचा अर्थ आहे ऍक्च्युली रिलेशन बिटवीन द वेक्टर्स 2 टाइम्स ऑफ 1 वेक्टर दॅट इज x1 इज नथिंग बट ऍडिशन ऑफ द रिमेनिंग 2 वेक्टर्स x2 + x3 दॅट इज द मीनिंग ऑफ दॅट थिंग ओके लक्षात येत आहे का बघा सर तिथे तुम्ही t = 1 घेतलो बा सर हा तिथे दुसरी कोणती संख्या घेता येते का नाही चालते फक्त 0 घ्यायचं नाही 0 ला सोडून कोणती घेत चालते हा तुमची मर्जी काही पण घ्या पण 0 घेऊ नका ओके हा ठीक आहे येते का लक्षात मानो यस सर ओके
हाँ कंप्लीट झालं सर्वांचं आता पुढचं एक्झाम्पल घ्यायचं हाँ यस सर यस सर कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल दिस वन फाइव पॉइंट फोर पॉइंट सिक्स मी तो बोर्ड वरती लिहितोय यस एक्झाम्पल इज विजिबल टू एव्हरी वन स्टार्ट टू सॉल्व सॉल्व करायला स्टार्ट करा मी पण बोर्ड वरती सॉल्व करतो फर्स्ट पार्ट आता याचं काय करणार व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप X1, X2, X1, 1, 1, 1, 3. Next, X2, 1, 2, 3, 4. 2, 3, 4, 7. बरोबर आहे. We know that the relation. K1 X1 plus K2 X2 plus K3 X3 is equal to 0. The screen is visible to everyone? Hello? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Put the value of K1, sorry, X1. 1, 1, 1, 3 plus K2. 1, 2, 3, 4 plus K3 2, 3, 4, 7 is equal to 1, 2, 3, 4, 0. Next K1, 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 3 times K1, the first matrix plus K2, 2 times K2, 3 times K2, 4 times K2. हे फक्त डोंकी वर्क आहे असं काही अवघड नाही आहे. चार शून्य ऍडिशन केल्यानंतर इक्वेशन कशी येणार के वन प्लस के टू प्लस थ्री टाइम्स के थ्री झिरो के वन प्लस टू टाइम्स के टू प्लस थ्री टाइम्स के थ्री इज इक्वल टू झिरो के वन प्लस थ्री टाइम्स के टू प्लस फोर टाइम्स के थ्री झिरो के वन थ्री टाइम्स के वन प्लस फोर टाइम्स के टू प्लस सेवन टाइम्स के थ्री इज इक्वल टू झिरो एम आय करेक्ट where a is equal to 1 1 2 1 2 3 1 3 4 3 4 7 x the set of unknowns set of unknowns are k1 k2 k3 teen unknowns aale aapyala x1 x2 ghyaychi savay aahe tasa karaycha nahi dite b is equal to all elements are zero our first part formulation of the problem next second part we are supposed to be consider the augmented matrix can anyone tell me the matrix 1 1 2 0 one minute 1 1 2 0 next 2, 0. 1 2 3 0 next 1 3 4 last 3 4 7 yes 3 sir 3 2 3 hai na 3 4 7 3 2? no sir yes sir 3 4 7 okay. 3 4 7. Ata? R2 minus R1, R3 minus R1, R4 minus 3 times R1. मान लेक्चर सीला
ओके नेक्स्ट पार्ट काय येणार बघा आता कॅल्क्युलेशन 1 1 2 0 हा आला 0 0 0 लास्टचा कॉलम 0 0 0 हा 2 - 1 3 - 1 3 - 2 1 4 - 2 2 1 1 ए हा 1 1 मग सेम परत तसंच येते का रँक 2 येणार रँक 2 युनिक सोल्युशन येणार सर हे युनिक नाही इन्फायनाइट येईल रे रँक 2 इन्फायनाइट हा हा तेच म्हणतोय R3 - 2 × R2 अँड R4 - R2 ओके क्लिअरली आता आली रँक 2 ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकताय रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 अँड एन इज इक्वल टू 3 देअरफॉर रँक ऑफ ए लेस दॅन नंबर ऑफ अननोन ते सगळं सेम इनफायनाईट सोल्युशन म्हणजेच कसं सोल्युशन आहे नॉन झिरो नॉन झिरो सोल्युशन ऍट लिस्ट 1k नॉट इक्वल टू 0 at least 1k not equal to 0 therefore vectors are yes vectors are linearly dependent barobar hai ka maza yes sir ani ita parameters kiti yenar number of parameter 1 equal to 1 3 minus 2 which is equal to 1 system kashi yenar k1 plus k2 plus 2 times k3 is equal to 0 k2 plus k3 is equal to 0 consider I will change my pen color it is k3 is equal to suppose t implies k2 chi value kiti yenar minus t from 2 ma ale he doni value kuthe takaycha equation 1 madhe k1 minus t plus 2t is equal to 0 implies k1 is equal to minus t 1 2 3 particularly at t is equal to 1 what is the value of k1 minus 1 minus k2 value of minus 1 minus 1 and k3 kiti ala 1 1 hi alele value kudu thevaycha equation star madhe इक्वेशन स्टार बिकम्स आता बघा मी इक्वेशन स्टार कडे जातो इकडं कुठे स्टार इथे ह्याच्यामध्ये जर k1 k2 k3 ठेवलं तर किती येणार -x1 - x2 + x3 + x3 इज इक्वल टू 0 जर हे एका लँग्वेज मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर कसं होईल x3 इज इक्वल टू x1 + x2 बरोबर आहे का दिस इज आन्सर This is the answer. Sir, kya color chhe slide da kona? Ye te ka lakshat? Samajhte ka baalanu? Yes, sir. कंप्लीट करा लवकर आणि 2-3 एक्झाम्पल आता होमवर्क साठी घ्यायचे लक्षात येते का बघा जर एलआय आलं तर डायरेक्ट इथं संपून जात एलआय आलं तर काय होतं इथं संपतं एलआय म्हणलं की संपलं इथंच जर एलडी आलं तर हे आपल्याला रिलेशन फाइंड आउट करावं लागतं एम आय करेक्ट येस सर नाहीतर एलआय आलं तर परत सॉल्व करत बसू नका एलआयला रिलेशनच एक्झिस्ट होत नाही कारण के सगळे सगळे 0 आहेत सो देअर विल नॉट बी अ रिलेशन
सर होमवर्क साठी एक्झाम्पल्स द्या ना. हॅलो. हा झालं का सर्वांचं कम्प्लीट? येस सर. आता एक्झाम्पल दाखवू दे का? येस सर. हा घ्या इथं, आता एक्झाम्पल शेअर होतात बघा. कन्सिडर करा आता एक्झाम्पल. कुठलं घेताय? थांबा रिसेंट मधलं घेऊया, कुठलं आहे का बघूया इकडे खाली. कन्सिडर दिस वन, येलो कलर मधलं घ्या. येलो कलर दिसतोय? येलो कलर. आता इथे चार वेक्टर्स आहेत, काय प्रॉब्लेम येणार आहे का? हा फक्त अननोन्स थोडे जास्त होतील, दुसरं काही नाही होणार तिथे. ओनली द व्हॅल्यूज ऑफ अननोन विल गेट डिफरंट. ठीक आहे. ठीक आहे. लिहून घेतलं का? 1021 3121 4624 6 0 3 0. हॅलो. येस सर. हा त्याच्यानंतर एक खालचा एक लिहून घ्या, अजून एक दोन एक्झाम्पल लिहून घ्या. एक खालचं 5.4.10 2 - 1 4 0 1 2 6 - 1 16 4 0 12. एवढे दोन एक्झाम्पल आहेत, एवढे एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके. टुमॉरो विल बी द लास्ट सेशन ऑन दिस डिपेंडन्स अँड इनडिपेंडन्स ऑफ द वेक्टर्स. आणि 1 मार्च जे सेशन असेल त्या सेशनला आपलं रिव्हिजन होईल एमसीक्यू वरती. इथपर्यंतचा पार्ट डिपेंडन्स इनडिपेंडन्स पर्यंतचा पार्ट आपला चॅप्टर टेस्टला असेल 2 मार्चला. आणि टायमिंग मी ग्रुपवर टाकलेला आहे 4 to 6. 1 आवर जर फक्त टाइम दिला असेल तर टाइमनुसार तुम्हाला ती टेस्ट सॉल्व्ह करायची. 5 to 6. हा 1-10 मिनिट अगोदर टेस्ट दिली जाईल. 1 आवर टेस्ट नंतर ते ऑटोमॅटिकली ब्लॉक होते, ते म्हणजे सॉल्व्ह करू शकत नाही तुम्ही. ओके. जर कोणाचं नेटवर्क एरर वगैरे असेल तर अगोदर नेटवर्क मध्ये येऊन स्टार्ट करा ते. ठीक आहे. आज परत 3-4 मुलं अब्सेंट आहेत. रोल नंबर 13 आर यू प्रेझेंट? रोल नंबर 13. रोल नंबर 13